बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा गदर 2 हा बहुचर्चित सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गदर 2 हा सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्याचं देखील पाहायला भेटत आहे. 22 वर्षा अगोदर सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 1 प्रेमकथा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने त्या काळी अक्षरशः बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातल्याचं देखील आपण पाहिलं आहे. भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये राहणाऱ्या दोन प्रेमींची प्रेमकथा आणि त्यांचं देशप्रेम अतिशय सुंदररित्या मांडण्यात यश आले आहे. खरं तर हा सिनेमा गाजल्यानंतर त्याचा पुढचा भाग देखील प्रदर्शित व्हावा अशी मागणी चाहत्यांनी केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्माने घोषणा केल्यापासून तो चांगलाच चर्चेत आला होता. पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर तारासिंग आणि सकीना यांची लव्ह स्टोरी बहरली जाणार का अशी जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत होती. यामुळे चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचं देखील आपण पाहिलं आहे. अखेर आज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमका या सिनेमामध्ये काय आहे? गदर 2 या सिनेमाची कथा देखील तारासिंग आणि त्यांचा मुलगा चरणजीत सिंग यांच्या नात्याभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. गदर 2 मध्ये तारासिंग आणि सकीना यांची रंजक लव्ह स्टोरी पुन्हा एकदा दाखवण्यात आली आहे. शिवाय यावेळी त्यांच्या मुलावर ही कथा एक प्रकारे बेतली आहे. गदर मध्ये त्यांचा चरणजीत सिंह हा लहान मुलगा आता मोठा झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर चरणजीत देखील तारासिंग प्रमाणे देशभक्त दाखवण्यात आला आहे. परंतु देशसेवा करत असताना तारासिंगला म्हणजेच आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी तो जातो आणि पाकिस्तानच्या तावडीमध्ये सापडतो. यामुळे पाकिस्तानमध्ये त्याला बंदी केलं जातं. एवढंच नव्हे तर त्याच्यावर खूप अत्याचार केल्याचं देखील या सिनेमात बघायला मिळणार आहे. देशसेवेने भारावलेल्या चरणजीत पाकिस्तान पुढे झुकायला अजिबात तयार होत नाही. एकीकडे चरणजीतवर पाकिस्तानमध्ये होत असलेले अन्याय तर दुसरीकडे तारासिंग आणि सकीना त्यांच्या घरी परतण्याची वाट बघत असते. विशेष म्हणजे अनेक हालचाली केल्यानंतर देखील चरणजीतला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न फसले जाते. यामुळे तारासिंग स्वतः आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा जाण्याचा निर्णय घेतो. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तारासिंग पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या मुलाला सोडवण्यासाठी चांगलीच लढाई केल्याचे बघायला मिळणार आहे. परंतु नेमकं पुढं काय होतं? तारासिंग चरणजीतला सुखरूपपणे देशात आणतो का? की चरणजीतप्रमाणे तारासिंगला देखील बंदी केली जाते? असे अनेक प्रश्न या सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षकांना समजणार आहे. तसेच गदर सिनेमात सनी देओलने साकारलेली तारासिंग ही भूमिका चांगलीच गाजल्याची पाहायला मिळाली होती. परंतु त्याच्या अभिनयाची बाजू गदर 2 मध्ये फारशी दिसून आली नाही. फर्स्ट हाफमध्ये तारासिंग अत्यंत थकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला आहे. तारासिंगच्या वाढत्या वयाची भूमिका सनीने उत्तमरित्या साकारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तारासिंग अभिनयातील एनर्जी दाखवण्यात थोडा कमी पडला आहे. या सिनेमात त्याला पुन्हा एकदा दमदार संवाद मिळाले आहे, तर दुसरीकडे अमिषा पटेल ही देखील पुरेशी अभिनय दाखवायची संधी मिळाली नसल्याचे पाहायला मिळाले. तसेच या दोन्ही हटक्या कलाकारांना कमी स्क्रीन मिळाल्याचे देखील बघायला मिळत आहे. परंतु त्यातून देखील ही जोडी उत्तमरित्या काम केल्याचे दिसत आहे. सनी आणि अमिषा पटेल यांच्यासोबत सिमरन कौर आणि मनीष वाधवा यांनी देखील उत्तमरित्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच या सिनेमाच्या कथाला पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे. हा सिनेमा पाहायचा की नाही? गदर 1 प्रेमकथा कथाच्या तुलनेमध्ये गदर 2 हा सिनेमा उत्तम आणि सुसूत्र स्क्रिप्टचा अभाव आहे. तसेच या सिनेमाची कथा अगदी प्रेडिक्टेबल आहे. चाहते आगामी सीन आणि गाण्याचा सहज अंदाज लावू शकतात. सिनेमाची पटकथा शक्तिमान तलवार यांनी लिहिली आहे. त्यांच्या संवादांना थिएटरमध्ये जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या मिळत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तारासिंग आणि आर्मी जनरल यांच्यातील संवाद छान लिहिला आहे, तर काही ठिकाणी कृती देखील कथेला मागे टाकत आहे. एवढं सगळं असलं तरी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सिनेमा चांगला बनला आहे, ज्यामुळे तिकिटाचे पैसे अगदी वसूल होणार आहे. यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे? गदर 2 हा सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळाली आहे. यामुळे या सिनेमाचा ॲडव्हान्स बुकिंग देखील उत्तम प्रकारे झाल्याचं बघायला मिळाले. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. अनेकांनी पैसा वसूल झाल्याचं देखील म्हटलं. सिनेमाचा पहिला भाग अत्यंत संत असला तरी दुसऱ्या भागात गती आहे. अनेकांना या सिनेमाची कथा प्रचंड आवडली आहे, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचा बोलबाला होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही प्रेक्षक वर्गाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या गदरची सर गदर 2 नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे या सिनेमात सध्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा, आणि पाहिला नसेल तर आवर्जून पाहायला जा.